नाशिक शहरामध्ये सध्या पावसाचे वातावरण असून अनेक ठिकाणी झाडांची पडझड होत असते. सिडकोतील उपेंद्रनगर भागातील सकाळी गुलमोहराचे भले मोठे झाड चारचाकी वाहनावर पडून मोठे नुकसान झाले आहे. झाड कोसळल्याने चारचाकी छोटा हत्ती वाहनाचे मोठे नुकसान झाले. यावेळी स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला ही घटना कळविताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल होत झाड हटवण्याच्या कामात सुरुवात केली. पोलीस पथकाला या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस पथक घटनास्थळी दाखल होत घटनेची माहिती घेतली. पहाटे 6 वाजता गाडीवर अचानक आवाज आला आणि पूर्णपणे गाडी 100% लॉस झालेली. आम्ही घराच्या बाहेर आलो, बघितलं तर ते गाडीच नुकसान झालं. आज सकाळी 5:30 उपेंद्रनगर रिंकी संकुल येथे गुलमोहरीचं झाड, गुलमोहर वृक्षाचं झाड होतं. ते झाड डायरेक्ट नवीन गाडी 2 महिने झालेले विजय आयर यांची, त्या गाडीवर गाडी पार्किंग केली होती. त्या गाडीवरती ते गुलमोहरचं झाड कोसळून त्या गाडीचं 100% नुकसान झालेले. आणि अपघातात एक स्कूल व्हॅन होती, ज्या व्हॅनमध्ये मुलं बसलेले होते, जे मुलं बसलेले होते ते फक्त 2 मिनिटाच्या अंतराने ती व्हॅन क्रॉस झाली आणि ते झाड पडले. म्हणजे एक मोठी दुर्घटना व जीवितहानी वाचलेली आहे. तरी महापालिकेच्या प्रशासनाने असे जे धोकेदायक वृक्ष याच्या संदर्भात आम्ही वारंवार तक्रार करतो, त्याच्या संदर्भात योग्य ती कारवाई करायला पाहिजे, कारण ज्याच्याकडे जीवितहानी व वित्तीय हानी टळली पाहिजे. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी वाहनावर पडलेले झाड तात्काळ दूर करण्यात आले. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक.